छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 पेक्षा जास्त किल्ले स्वराज्याला जोडले. छत्रपती संभाजी महाराजांनी तर एकाही लढाईत पराभव स्वीकारला नाही. पण दुर्दैवाने या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जंजिरा हा एकमेव असा किल्ला आहे जो मराठ्यांना कधीच जिंकता आला नाही. कित्येक वर्ष जंजिऱ्यावर सिद्धींनी अजय असं वर्चस्व गाजवलं होतं. पण अनेकांना प्रश्न पडला असेल, अखेर शिवाजी महाराजांनी प्रयत्न करूनही जंजिरा जिंकता आला नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःची ताकदपणाला लावून देखील जंजिरा जिंकता आला नाही. जंजिरा जिंकण्यासाठी गेलेल्या कोंडाजी फरजंद यांना सिद्धीनं त्या जंजिऱ्यावर ठार केलं होतं. इतकं सगळं होऊन सुद्धा अखेर जंजिरा स्वराज्यात येऊ शकला नाही. परंतु या जंजिऱ्यावरती 300 पेक्षा जास्त वर्ष स्वतःच अस्तित्व गाजवणाऱ्या, स्वतःच सामर्थ्य दाखवणाऱ्या सिद्धींचा शेवट झाला तरी कसा, हा प्रश्न आजपर्यंत अनेकांना पडला असेल. जाणून घेऊया अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसह जंजिरा किल्ल्याचा संपूर्ण इतिहास. 15व्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली. उत्तर कोकणचा ताबा घेत त्याने रायगड जिल्ह्यातल्या दंडा राजपुरीला मुख्य ठाणे बनवले. मिर्झा अली आणि कलब अली हे दोन निजामशाही सरदार तिथे ठाणेदार म्हणून नेमले. तिथली मूळ वस्ती कोळ्यांची, पण चाचे आणि लुटारू त्यांना सतत त्रास देत असत. म्हणूनच ठाणेदाराच्या परवानगीने राम पाटील या कोळ्यांच्या प्रमुखाने तिथल्या दंडा राजपुरीच्या खाडीजवळील बेटावर मेडेकोट म्हणजेच लाकडी ओंडक्यांचा किल्ला बांधला. पुढे याच किल्ल्यावरती निजामशहाचा सरदार पिरम खान याने आपण व्यापारी आहोत असं सांगून किल्ल्यावर प्रवेश मिळवला आणि आपल्याकडील नशिली मद्य त्या कोळ्यांना पाजून त्यांना बेहोश करून त्यांच्या कत्तली केल्या. कोळ्यांचा प्रमुख असणाऱ्या राम पाटलांना जेरबंद करून त्यांचं सक्तीनं धर्मांतर करण्यात आलं. आणि तरीही राम पाटलाचा मुख्य स्वभाव न बदलल्यामुळे पुढे काही दिवसांनी त्यांचाही शिरच्छेद करण्यात आला. 1617 मलिक अंबरने सिद्धी अंबर याला जंजिऱ्यावर पाठवले. जंजिऱ्याच्या सिद्ध्यांचा हा मूळ पुरुष मानला जातो. सिद्धी म्हणजे आफ्रिकेतील अॅबेसिनिया या भागामधून आलेली एक लढवई जमात होती. हफसाना या भागात राहणारे हे लोक हफशी म्हणूनही ओळखले जातात. राम पाटलाच्या वधानंतर 1526 सुमारास पिरम खान व त्यानंतर बुरान खान हा त्या मुलखाचा सुभेदार झाला. पुढे 1567 ते 1571 या काळामध्ये बुरान खान याने त्या मेडेकोटाच्या जागी पक्क्या दगडी जलदुर्गाची बांधणी केली आणि त्याचं नाव ठेवलं जजीरा मेहरूब. जजीरा मेहरूब हा शब्द अरबी भाषेतून आला आहे. पुढे जजीरा या शब्दापासूनच जंजिरा हा शब्द निर्माण झाला. जंजिरा किल्ल्याला भक्कम असे 19 बुरुज आहेत. 2 बुरुजांमधलं अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा पूर्वेकडे असून तो जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. तर पश्चिमेकडे समुद्राच्या दिशेलाही एक दरवाजा आहे. किल्ल्यावर एक दर्या दरवाजा देखील आहे. सिद्धी स्थानक नंतर सिद्धी अंबर, सुरुल खान, युसुफ खान, फत्ते खान इत्यादी अनेक सिद्ध्यांनी हा किल्ला अखेरपर्यंत मराठ्यांच्या हाती लागू दिला नाही. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत 6 छत्रपती संभाजी महाराजांनी एकदा तर पेशवे काळात 5 असे तब्बल 12 मराठ्यांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले. पण यामध्ये मराठ्यांना शेवटपर्यंत यश आलं नाही. फक्त मराठेच काय तर स्वतः मोगल आणि इंग्रज सुद्धा जंजिऱ्यावरील सिद्धींचं वर्चस्व संपवू शकले नाहीत. जवळपास 330 वर्ष अजिंक्य राहिलेल्या जंजिऱ्याची खासियत म्हणजे जंजिरा या जलदुर्गावरील महाकाय तोफा. भक्कम बांधकाम
आणि आजूबाजूला समुद्र याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावरती असलेल्या त्या काळच्या 572 तोफा यामुळे जंजिरा अभेद्य होता। जंजिऱ्यावरील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची तोफ म्हणजेच कलाल बांगडी होय। सद्यस्थितीमध्ये जंजिऱ्यावर कलाल बांगडी, लांडा कासम आणि चावरी या तोफा आजही आपल्याला पाहायला मिळतात। महाकाय समुद्राचं संरक्षण आणि आग ओकणाऱ्या भयंकर तोफा यामुळेच जंजिरा कोणालाही जिंकता आला नाही। जंजिराचा पहिला सिद्धी सुभेदार होता सिद्धी सुरुल अब्दुल्ला खान। 1620 पासून तो जंजिराचा किल्लेदार होता। जंजिऱ्यावरील सिद्धींच्या शासनाचा मूळ पुरुष सिद्धी अंबर हा ओळखला जातो। जंजिराचा पहिला सिद्धी सुभेदार सिद्धी सुरुल अब्दुल्ला खान याच्यानंतर पुढे जवळपास 20 सिद्धी शासकांनी जंजिऱ्यावर राज्य केले। जवळपास 330 वर्ष अजिंक्य राहिलेल्या आणि तब्बल 20 सिद्ध्यांची कारकीर्द पाहिलेला जंजिरा 3 एप्रिल 1948 ला जंजिरा हा जलदुर्ग स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाला। जेव्हा जंजिरा भारतीय संघराज्यात विलीन झाला तेव्हा जंजिराचा शेवटचा सिद्धी शासक होता सिद्धी मोहम्मद खान। जंजिरा भारतात विलीन झाल्यावर जंजिऱ्यावरील सर्व वस्ती तेथून उठून गेले। रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यात चहोबाजूनी सागरी पाण्याचा वेढा पडलेला उसळत्या सागरामध्ये अतिशय रहस्यमय पद्धतीने बांधलेला जंजिरा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मुघल आणि इंग्रज कोणालाही कधीच जिंकता आला नाही। जंजिरा शेवटपर्यंत अजिंक्यच राहिला।